विद्यार्थी आपल्या गुरुकडे पाहून अनेक गोष्टी शिकत असतो, त्यामुळे शिक्षकानेही आपलं आचरण चांगलं ठेवायला हवं. विद्यार्थ्यांना गुणवंतपूर्ण शिक्षण देण्यावर भर द्यायला हवा. शिक्षकांबरोबरच पालकांनीही पाल्याला योग्य संस्कार द्यावेत. आईप्रमाणे शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांची काळजी घेतली तर मुलांची अधिक प्रगती होईल. शिक्षक मुलांना आपले वाटले पाहिजेत, असं प्रतिपादन जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या कार्यकारी समिती बोर्ड सदस्य वर्षा ठाकूर यांनी सोमवारी शाळेत केले. गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या CKT विद्यालयाच्या प्राथमिक विभाग इंग्रजी माध्यमाच्या वतीने कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. हा कार्यक्रम संस्थेच्या कार्यकारी समिती सदस्य वर्षा प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमावेळी पालक प्रतिनिधी उपाध्यक्ष अवनी म्हात्रे, सचिव श्रद्धा केणी, इंग्रजी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक संतोष चव्हाण, मराठी पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सुभाष मानकर, इंग्रजी माध्यम विभागाच्या पर्यवेक्षिका निर्जा अधुरी, पूर्व प्राथमिक इंग्रजी विभागाच्या पर्यवेक्षिका वैशाली पारधी, इंग्रजी माध्यम प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका निलिमा शिंदे उपस्थित होते. या कार्यक्रमाचं औचित्य साधून मॅथ्स ऑलिम्पियाड SOA तर्फे इंटरनॅशनल तसंच झोनल पातळीवर यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना पदके देऊन सन्मानित करण्यात आलं. तसंच कार्यक्रमादरम्यान गुरु शिष्याचा महिमा वर्णन करण्यासाठी स्नेहल कडव यांच्या मार्गदर्शनाखाली नृत्य आविष्कार सादर करण्यात आला.